माझं नाव मेधा प्रशांत आहे. मी गिरीश ताकेडांच्याकडे ट्रीटमेंटला येत होते रेग्युलर. मला सगळ्यात पहिला हायपरटेन्शनचा त्रास खूप झाला. तेव्हा सरांच्या ट्रीटमेंटने माझा तो त्रास अगदी 1.5-2 महिन्यातच बरा होऊन सगळं काही नॉर्मलला आलं. त्याच्यानंतर मुला पुन्हा काही त्रास झाला नाही. त्याच्यानंतर माझा एकदमच उजवा पाय दुखायला लागला आणि लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे असं लक्षात आल्यानंतर सरांच्या औषधाने तो पण माझा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह झाला. आता कुठलाही पायाचा त्रास नाही, काही नाही, एकदम ठणठणीत आहे मी. व्यवस्थित वॉकिंग, योगा सगळं करू शकते. त्यामुळे तेही बघलं. आणि आता रिसेंटली मला लास्ट काही 4-5 महिन्यापूर्वी डेंग्यू झाला होता. आणि तो इतका सिव्हिअर होता की मी बसू शकत नव्हते, झोपू शकत नव्हते, काहीही करू शकत नव्हते अशी स्थिती होती. सगळे नातं एक म्हणत होते की ऍडमिट करा हे करा, पण सरांच्या औषधाने मला घरी राहून चांगला कोणी होऊन आणि व्यवस्थित होऊन काहीही कुठल्याही शरीरात फिजिकली कुठलाही इफेक्ट न आल्यामुळे व्यवस्थित औषधाने मी बरी झाली.